질뻔해. 예! 바른 바닥에! 안 돼, 안 돼, 안 돼! गुड आफ्टरनून, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर गाईज, आजचा व्लॉग बनवायला मला खूप जास्त आनंद होतोय. का ते मला काय माहीत नाही, कारण रिसेंटली आपण एक वर्ल्ड कप जिंकलो आणि तेव्हा देखील मी खूप जास्त एन्जॉय केला. परंतु ती मोमेंट मी व्हिडिओच्या माध्यमातून, व्लॉगच्या माध्यमातून कॅचअप करू नाही शकलो, त्यामुळे तुम्हाला सॉरी मंडळी. परंतु आजचा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे आणि मला देखील आनंद होत आहे आजचा व्लॉग बनवायला, कारण आपली जी टीम इंडियाची टीम आहे त्यांनी रिसेंटलीच वर्ल्ड कप जिंकला, T20 वर्ल्ड कप. आणि माझं पर्सनली मत आहे, मला तरी वाटलेलं का आपण ती मॅच हरणार आहोत, तो वर्ल्ड कप हरणार आहोत. परंतु मी जेव्हा 30 रन होते तेव्हाच माझे हृदयाचे डोके ना ते असे वाजायला लागले होते. सो काय नाही, आपले जे टीम इंडियाचे बॉलर आहेत त्याच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. खास करून हार्दिक पांड्या असेल, बुमरा असेल, जेव्हा 30 रन होत्या तेव्हा हार्दिक पांड्याने घेतलेली विकेट आणि बुमराने घेतलेले विकेट्स, टाकलेली 2 रनची ओव्हर कोण विसरेन मंडळी. आणि लास्ट ओव्हरमध्ये जेव्हा 16 रनची गरज होती आणि लेफ्टी बॅट्समनने मारलेला तो शॉट, आणि स्पेशली आपल्या सूर्यकुमार यादवनी घेतलेली कॅच, 130 करोड लोकांचे हृदयाचे डोके वाजवले, त्या म्हणजे आपल्या सूर्यकुमार यादवने. सो सूर्याबाईबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मिस्टर 360 लव यू बाबा. सो आज तीच टीम आपली इंडियाची टीम येणार आहे आपल्या मरीन ड्राईव्हवरती, आणि मरीन ड्राईव्हची जी पब्लिक आहे, आपल्या भारताची जी पब्लिक आहे, त्या सर्वांना भेट देणार आहे आणि तिथनं जाणार आहे स्टेडियमला. सो त्याच टीमला आपण भेटायला चाललो. जर आनंद होत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मी चाललोय आता टीम इंडियाच्या आपल्या टीमला भेटायला. सो इंटरेस्टिंग असणार आहे आणि पाऊस देखील आला आहे, पावसाला देखील मला तर वाटतं भेटायचं आहे टीम इंडियाला. सो चला आपली लाल परीला काढतो आणि मग दिसतो आहे. फायनली आम्ही पोहोचलोय खैरगाव स्टेशनवरती आणि बाईक आपली पार्क केली आहे. हा बाईक तिकीट आहे. सो आता रेल्वे स्टेशनचं तिकीट काढतोय आम्ही खाली जाऊन, जायचं का बाबा? चला. आपल्या सोबतीला आहे आदित्य पाटील ब्लॉग्स, याच्या चॅनल या भावाचा देखील चॅनल आहे गाईज, याचं देखील सबस्क्राईब करा. आणि याचा देखील ब्लॉग चालू आहे, याच्या चॅनलवरती देखील ब्लॉग येणार आहे. आणि रोहित शर्माला सांगणार आहे आपण का याची प्रमोशन कर म्हणून या चॅनलची, जाऊया आता रोहित शर्मा जवळ. तर गाईज, तिकीट सुद्धा काढून झालंय आणि आता वेट करतोय आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा. त्यात बसून जाणार आम्ही मरीन ड्राईव्हवरती आणि जिथे भेटणार आहे आपल्याला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम. चला समोरून बघा कोण आली आहे. ही ती आपली ट्रेन जिथे आपण बसून जाणार आहोत आपल्या चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीमला भेटण्यासाठी. चला लेट्स गो. ट्रेन मध्ये बसतोय आणि रोहित शर्मा दिसला. इज्जत इज्जत ब्रो, देखो भरलेली आहे आज. गाईज, फायनली आम्ही पोहोचलोय श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. आता आपल्या सोबत ही जर्सी कुठेतरी बघितल्यासारखी वाटते. या जर्सीसाठी आपले जे टीम इंडियाचे जे प्लेयर आहेत ते आपले प्राण देखील देण्यासाठी तयार होते. बघितलंच तुम्ही रिसेंटली वर्ल्ड कप साठी बाबा काय बोलतोय फील, आणि जो आपल्या हातामध्ये आलेला वर्ल्ड कप काय बोलशील याबद्दल. एवढं इमोशनल झाले आपले प्लेयर, आणि त्याच्यात आपले प्लेयरच्या डोळ्यातून अश्रू बघताना ते अश्रू आनंदाचे अश्रू होते, आणि ते कोणत्याही याच्याशी आपण कम्पेअर नाही करू शकत. आणि एवढं भारी, आणि खरंच आज कोणी जॉब सोडून आलाय, कोणी पोलीस सोडून आलाय, खास आजचा एन्जॉयमेंट करण्यासाठी, कारण हा दिवस या दिवसासाठी भारतीय वेट करत होते आणि फायनली तो दिवस आलाय समोरासमोर डोळ्यातून. आज आपण आपल्या फेवरेट प्लेयरला, फेवरेट टीमला, जे आपल्यासाठी आपल्या
भारताच्या नावावर नावासाठी खेळतात त्यांना आज आपण बघणार आहोत. सो चला आपल्यासोबत आहे भाऊ आणि आता आम्ही आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन वरती. सो चला जाऊयात आता, लेट्स गो. मुंबईमधील एकमेव अशी जागा जिथे आल्यानंतर आपल्याला सेलिब्रिटीचा फील होतो ती म्हणजे खाऊ गल्ली. कारण इकडून तिकडे दुकानवाले आवाज देत असतात, या या काय काय, त्यामुळे एकदम मेनू कार्ड येणे, त्यामुळे एकदम अशी फील होते की आपण स्वतः काहीतरी सेलिब्रेट. हे बा असं आहे, हे बा युट्यूबर असला. अरे भावा कुठे चालले भावा, एक्साइटमेंट आहे हर एक पब्लिकची. एकच बुकामध्ये नाव असेल, ज्याचं ज्याचा फेवरेट प्लेअर असेल ना, त्याच प्लेअरचं नाव घेणार आहे. परंतु मी तर माझ्या पूर्ण इंडियाच्या भारताच्या टीमला भेटण्यासाठी चाललं. सो जाऊया, पब्लिक बघा ना. ओ भाई पाऊस देखील आला, आता वाट लागणार आहे. आता आम्ही घेतले फ्रूटची एक प्लेट कारण घरून काहीच खाऊ नव्हतं आलो आणि पाऊस देखील आलाय. ओ भाई त्याच्या पाणी बारिश आ गया. अरे भाई कितना दिस पब्लिकचा पूर्ण तांडव भरला इकडे बघा. ए इंडिया इंडिया दिस फ्लॅग ऑफ द इंडिया. फुल पब्लिक, फुल पब्लिक, पब्लिक के दिल में है इंडिया, ओनली इंडिया गाइस. शोर मचा है, होर ये बघा किती हृदयांचे. इंडिया 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 फक्त आणि फक्त इंडिया. हृदयामध्ये एकच आवाज उठला पाहिजे, भारत माता के जय, भारत माता के जय. बोलत होतो का एका कपडे 130 करोड लोकांचे हृदयाचे टोके वाजवले आणि तो आजचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपली जी भारताची पब्लिक आहे ती पूर्णपणे रस्त्यावरती उतरून चालली आता मरीन ड्राय कडे. स्टेडियम कडे रवाना झाली आहे इकडे बघा. ओ भाई ओनली फ्लॅग ऑफ फ्लॅग. आला फॉर अ रिझन गाइस. फायनली आम्ही पोहोचलोय मरीन ड्राय वरती. परंतु मरीन ड्राय कुठे काहीच दिसत नाही इकडे बघा. हा रस्ता आणि रस्त्यावरती पब्लिक बघा, मरीन ड्राय कुठे काहीच दिसत नाही. ओ भाई आता आम्ही आलेलो आहे जिथे आपली टीम इंडियाची बस जाणार आहे. बघा पूर्ण फ्लॅग वगैरे इकडे पूर्णपणे पब्लिक या साईडला उभी आहे, या साईडला आणि मधनं आहेत ना आपली टीम इंडियाची बस जाणार आहे. ओ भाई आपल्याला भेटलेत आपल्या तलोजाचे आपले मित्र. दादा कसं वाटतंय आज आपली टीम इंडियाची जी टीम आहे ती इथं जाणार आहे? मस्त तर वाटणारच कारण वर्ल्ड कप जिंकलाय आपण रिसेंटली आणि त्याच वर्ल्ड कपच्या आनंदामध्ये आज आपली जी टीम आहे ती पुन्हा एकदा आपल्या घरी येणार आहे. सो भावांनो काय बोलता, भारत माता के. Rohit Sharma, Rohit Sharma, Rohit Sharma,
ही मुंबई आपली आपली. गाइस फायनली आपली जी टीम आहे ती आली आहे. फक्त थोडा वेट, जम जम 5 मिनिटं आपल्याला वेट करायचे. पब्लिक क्राउड तुम्ही बघू शकता. परंतु याच्या नातात मला तर वाटतं किती जणांचे श्वास कोंडले असतील हे सांगता येत नाही. कारण एवढी सारी पब्लिक आहे ना मंडळी, याच्यामध्ये आपण आपल्या फेवरेट प्लेअरला बघता बघता आपल्या आपण जीवाची देखील काळजी नाही करत. सो बी केअरली इकडे बघा सुद्धा जागा पब्लिक. आणि आता प्लेअर आहेत ते आपले गेले स्टेडियमच्या आतमध्ये, आणि स्टेडियमच्या आतमध्ये आता एंट्री नाही आहे, सो बंद केली आहे. इकडे बघा हे सीन काय झालं माहिती का, पब्लिक खूप जास्त होती. कोणाची वस्तू कुठे पडली कोणाला काहीच माहित नाही. आपली चप्पल सेफ आहे, बस विषय संपला. चपली वगैरे बेल्ट वगैरे सर्वांची खाली पडले.
तर गाईज फायनली आपली टीम आहे ती आपल्या होमवरती परतली आहे आणि आता गेले वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये. सो तिकडे एंट्री नाही आहे, आता 3 वाजेपर्यंत एंट्री होती आतमध्ये, परंतु आम्हाला तिथे थांबायचं होतं. सो त्यामुळे आता आम्ही निघतो घरी आणि आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करतो आहे. आणि तुमचा कोणी जर फेवरेट प्लेअर असेल ते कमेंटमध्ये सांगा मला, बघू द्या कोणत्या प्लेअरचे जास्त फॅन्स आहेत. सो त्यामुळे कमेंट करा आणि चला आजचा जर ब्लॉग आहे तो इथेच एंड करतो आहे. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, लव यू.